नमस्कार मित्रांनो एव्हरीथिंग फॉर इकॉनॉमिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलचं आज आपण नाव बदलून काय ठेवलं आहे तर एव्हरीथिंग फॉर कॉम्पिटिशन कारण मित्रांनो हे नाव बदलण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आपण फक्त अर्थशास्त्र विषयाबाबतच माहिती बघत होतो मात्र इथून पुढे आपण स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत यासाठी मी आता चॅनलचं नाव काय केलं आहे एव्हरीथिंग फॉर कॉम्पिटिशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राचा उपयोग करून म्हणजेच आपण अर्थशास्त्रामध्ये पदवी घेऊन किंवा पदविका पदव्युत्तर पदवी घेऊन त्यामध्ये पी एच डी करून कोणत्या शाखेत जाऊ शकतो करिअर कशा दृष्टिकोनातून करू शकतो याविषयी माहिती या, या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत तर हा व्हिडिओ कुणाला उपयोगाचा आहे मित्राला माहिती देण्यासाठी उपयोगी ठरू शकतो आपल्या लहान भाऊ बहिणीसाठी उपयोगी ठरू शकतो शिवाय मित्रांनो जे वयस्क आहेत त्यांच्या मुलांना देखील करिअर अर्थशास्त्रात करिअर करायचं असेल तर त्या मार्गदर्शनासाठी कोठे जाणं गरजेचं आहे कोणती शाखा निवडावी लागेल की जेणेकरून आपल्याला अर्थशास्त्रातून करिअर करता येईल या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी आज आपणासमोर ठेवत आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओचं नाव मी काय ठेवलं आहे तर अर्थपूर्ण करिअरसाठी अर्थशास्त्र आपल्याला आज माहिती आहे की आज जागतिक अर्थव्यवस्था कोविड नाईन्टीनमुळे किती डबघाईला आली आहे किंवा किती फ्लक्च्युएशन्स अर्थव्यवस्थेमध्ये दिसत आहेत जगाच्या फक्त आपल्याच नाही आहे आज जी डी पीचा विचार केला असता प्रत्येक देशाचा जी डी पी हा मायनसमध्ये वर्क करतो आहे म्हणजेच काय की अर्थव्यवस्था ही डब आलेली आपणास दिसते त्यासाठी जागतिक बँक आय एम एफ आपली आर बी आय एक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असलेली आपणास दिसून येते त्या दृष्टिकोनातून अशा कोणत्या गोष्टी केल्या असता आपल्याला अर्थशास्त्रामध्ये करिअर करणं सोपं जाईल याविषयीची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत शास्त्राचं महत्त्व जाणून घेताना आपण कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते महत बघूया आता आपल्याला माहिती आहे अकरावी बारावी या शाखांमध्ये म्हणजेच कॉमर्स आणि आर्ट्स या शाखांमध्ये अर्थशास्त्र हा विषय आपणास शिकविला जातो त्याविषयीची माहिती आपण बेसिक या ठिकाणी मिळते शिवाय मित्रांनो पदवीला जेव्हा बी कॉम करत असाल किंवा बी ए इकॉनॉमिक्समध्ये आपण ॲडमिशन घेतला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील अर्थशास्त्र हा डीपमध्ये अभ्यास करायला मिळतो शिवाय मित्रांनो अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी देखील घेता येते शिवाय त्यापुढे जाऊन आपणास अर्थशास्त्रामध्ये पी एच देखील करता येते अर्थशास्त्राच्या पदवीनंतर आपणास कोणत्या विषयात पदव्युत्तर पदवी कर करावी जेणेकरून आपणास करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात संधी मिळतात तर आपण पहिला बँकिंग फायनान्समध्ये देखील जाऊ शकतो मग बँकिंग फायनान्स संबंधीचे कोर्स जे आहेत पुण्या युनिव्हर्सिटीच्या अंडर ते करून आपण बँकिंग क्षेत्रामध्ये फायनान्स कंपन्यांमध्ये जॉब करू शकतो शिवाय इन्शुरन्स सेक्टरमध्ये आपण जॉब करू शकतो भांडवली बाजाराचा म्हणजे जे एन एस सी बी एस सी आहेत स्टॉक एक्सचेंज त्या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षा देऊन आपण ब्रोकर म्हणून काम करू शकतो किंवा आपण स्वतः शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगले पैसे कमावू शकतो शिवाय मित्रांनो सेल्स मार्केटिंगमध्ये देखील आपल्याला स्कोप आहे मार्केटिंग मार्केटिंगमध्ये देखील अर्थशास्त्राच्या पदवीनंतर आपण कोर्स करून त्या ठिकाणी जॉब करू शकतो आता शिवाय मित्रांनो हे सोडून आपण एम ए करून सेट नेट या परीक्षा देऊन म्हणजे अर्थशास्त्र विषयाच्या सेट नेट परीक्षा देऊन अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून देखील काम करू शकतो किंवा अकरावी बारावीला आपल्याला अर्थशास्त्र हा शिकाविला जातो कॉमर्स फॅकल्टीमध्ये असतो आर्ट्स फॅकल्टीमध्ये असतो त्या ठिकाणी आपण जॉब करू शकतो एम ए बी एड करून शिवाय मित्रांनो कृषी अर्थशास्त्रात आज भरपूर संधी असलेल्या आपल्याला दिसतात म्हणजेच काय की कृषी अर्थशास्त्रामध्ये करिअर आपण करू शकतो त्यामध्ये पी एच डी करू शकतो शिवाय वित्तीय अर्थशास्त्रामध्ये आपण एम ए करून त्याबाबतच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच फायनान्शियल कंपन्यांमध्ये ॲनालिस्ट ॲनालिटिक्स म्हणून काम करू शकतो शिवाय मित्रांनो श्रमाच्या अर्थशास्त्राचा विषय आहे औद्योगिक अर्थशास्त्र आहे लेबर इकॉनॉमिक्स त्यामध्ये देखील करिअर करून आपण पुढे जॉब करू शकतो शिवाय मित्रांनो इकॉनॉमिक ट्रिक्स हा असा विषय आहे की जो स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्स याचं मिक्सचर आहे म्हणजेच काय की ॲनालिस्ट म्हणून जेव्हा आपण जॉब करतो त्यावेळी या विषयाचं महत्त्व किंवा या विषयाची गांभीर्य आपणास समजते मग एम ए इकॉनॉमिक ट्रिक्स केलं तर तुम्हाला चांगल्या कंपन्यांमध्ये किंवा चांगल्या गव्हर्मेंट ऑफिसमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो याशिवाय मित्रांनो तुम्ही या कोणत्याही विषयात डॉक्टरेट केला असाल तर त्या ठिकाणी अजून करिअरचे दरवाजे आपण ओपन होतात आता मित्रांनो करिअर दृष्टिकोनातून विचार केला असता आपण कोठे जॉब मिळू मिळू शकतो की जेणेकरून आपण अर्थशास्त्राचे पदवीधर आहोत अर्थशास्त्राचे पदव्युत्तर पदवीधर आहोत तर पहिली गोष्ट आपण एखाद्या कंपनीमध्ये आपण विश्लेषक बनू शकता म्हणजेच काय की तेथील डाटा ॲनालिसिस्ट म्हणून जॉब असतो ते आपण बनू शकता एक विश्लेषक चांगले विश्लेषक तुम्ही अर्थशास्त्राच्या अभ्यासातून बनू शकता शिवाय मित्रांनो बँकिंग विश्लेषक नाणेनिधी विश्लेषक कमोडिटी अॅनालिस्ट पॉलिसी अॅनालिस्ट इक्विटी अॅनालिस्ट अॅनालिस्ट इकॉनॉमिक अॅनालिस्ट अशा विविध क्षेत्रात तुम्हाला करिअर करू शकता शिवाय मित्रांनो स्टॉक मार्केट आहे कमोडिटी मार्केट आहे बॉन्ड मार्केट आहे करन्सी मार्केट आहे मनी मार्केट आहे अशा विविध मार्केट्समध्ये म्हणजेच या पाच प्रकारच्या कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास करून तुम्ही जॉब थिक, या ठिकाणी अर्थशास्त्रातून करू शकता याशिवाय मित्रांनो तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून देखील काम करू शकता म्हणजेच तुम्ही जर करिअर दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा विचार केला असता अशा विविध ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध होतील या संधीचं सोनं करण्याची वेळ जी आहे ती दहावीनंतर मिळू शकते तुम्हाला बारावीनंतर मिळू शकते तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर मिळू शकते इवन तुम्ही पदव्युत्तर पदवी जरी घेतला तरी मिळू शकते म्हणजेच काय की तुम्हाला जे निवडायचं आहे ते तुम्ही दहावीत निवडू शकता बारावीत निवडू शकता त्यामुळे तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय एक उत्तम संधी देणारा नाही की मी मला दहावीला मार्क कमी आहेत म्हणून मी आर्ट्सला गेलो आहे आर्ट्स ही काही कमी लेखण्याची शाखा नाही आहे यामध्ये तुम्हाला उत्तमोत्तम विषय मिळतात त्यात संशोधनाची संधी मिळते त्याविषयीचं ज्ञान मिळतं आता मित्रांनो तुम्हाला करिअर दृष्टिकोनातून तुम्हाला सरकारीच नोकरी मिळवायची आहे तर तुम्ही कशी मिळवाल म्हणजे तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कोणत्या जाल किंवा सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये अशा कोणत्या पदासाठी परीक्षा द्याल त्याविषयीची माहिती आता थोडक्यात बघूया तर एक आहे तुम्ही सेट आणि नेट या यूजीसी मार्फत दरवर्षी आयोजित केल्या जातात ह्या परीक्षा प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी असतात तर अर्थशास्त्राच्या विषयामध्ये तुम्ही सेट आणि नेट देऊन ज्या गव्हर्मेंट थ्रू असिस्टंट प्रोफेसरच्या जा जागा निघतात म्हणजे विद्यापीठात निघतात किंवा गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजवर निघतात किंवा गव्हर्मेंट कॉलेजेस असतात त्या ठिकाणी निघतात अशा सेट नेट परीक्षा एखादी परीक्षा फक्त एम ए इकॉनॉमिक्स असाल तुम्हाला बी प्लस मार्क असतील तर तुम्हाला ही सेट आणि नेट परीक्षा देता येते यामध्ये तुम्ही सेट नेट परीक्षा दिलात तर चांगल्या विद्यापीठात किंवा चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करू शकता त्याचं पेमेंट देखील क्लास वन ऑफिसर इतकंच आहे शिवाय मित्रांनो यू पी एस सीचा विचार केला असता तर यू पी एस सी मार्फत एक इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस ही दरवर्षी एक, एक, एक एक्झाम यू पी एस सी घेते यामध्ये तुम्हाला बेसिक क्रायटेरिया ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्स लागतं त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा देखील देऊन तुम्ही ॲज अ ऑफिसर म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करू शकता याशिवाय तुम्ही आर आर बीच्या ग्रुप बी या ऑफिसरपदाच्या परीक्षा देऊन देखील आर बी आयमध्ये करिअर करू शकता अशा विविध संधी गव्हर्मेंट थ्रू आपणास मिळतात शिवाय मित्रांनो ज्या स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी देखील अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधारकांना मोठ्या संधी या दिल्या जातात त्यामुळे तुम्ही अर्थशास्त्रात पदवी जर असाल तर तुम्हाला स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे गव्हर्मेंट ऑफिस आहेत असिस्टंट प्रोफेसर आहेत अशा विविध परीक्षा देऊन तुम्हाला त्या ठिकाणी जॉब करू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सर्व गोष्टी आहेत पण याची माहिती आपणास कुठे मिळेल किंवा हे सगळं कसं असतं किंवा मी ग्रॅज्युएशन करायचं तर मी कुठून केलं गेलं पाहिजे की त्या ठिकाणी मला चांगला जॉब मिळेल किंवा माझं एक लेवल तयार होईल जसं मी इंजिनिअरिंग करायचं असेल तर मी आय आय टीमधून करतो किंवा पुण्याच्या सी ओ बी ईमधून करतो अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कळल्या पाहिजेत म्हणजे आता अर्थशास्त्रातील असे कोणते इन्स्टिट्यूट आहेत की त्या ठिकाणहून मी एम ए जर केलं तर मी अशा पद्धतीने म्हणजे इतर विद्यापीठांपेक्षा माझं लेवल जरा जास्त असेल तर याविषयी आपल्याला माहिती कुठे मिळते तर पहिलं आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजेच ही संस्था जी आहे ती पुण्यामध्ये स्थित आहे त्या ठिकाणून तुम्ही एम ए केला असेल तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब मिळतो चांगल्या प्रकारच्या संधी देखील मिळतात त्याची एंट्रन्स टे टेस्ट तुम्हाला ॲडमिशनसाठी द्यावी लागते इथे वेबसाईट मी दिलेली आहे तुम्ही वेबसाईटवर जाऊन देखील त्याची माहिती घेऊ शकता शिवाय मित्रांनो दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता शिवाय मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून देखील तुम्ही आपलं अर्थशास्त्रातील करिअर उत्तमरित्या करू शकता शिवाय मित्रांनो जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून देखील अर्थशास्त्रातून तुम्ही पदवी घेतली असेल तर तुमचा रँक हा चांगला असतो किंवा तुमचा स्टडी एक बेस तयार झालेला असतो जेणेकरून तुम्हाला करिअरसाठी ज्या ऑपॉर्च्युनिटी येतात त्या ठिकाणी चांगल्या संधी किंवा उपलब्ध होतात याशिवाय एन एस सी बी एस सी यांचे ऑनलाईन कोर्सेस आहेत म्हणजे बी एस सी एन एस सी काय करतं की एक रजिस्ट्रेशन करून घेतं तुम्हाला स्टडी मटेरियल देतं ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करतं आणि त्या थ्रू तुम्ही ब्रोकर म्हणून ॲज अ ब्रोकर म्हणून काम करू शकता किंवा अभ्यासासाठी आप स्वतः आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता शिवाय परदेशात तुम्हाला एम एस करायचा असेल अर्थशास्त्रातून ते देखील संधी आपणास मिळते अशा प्रकारे अर्थशास्त्रातून तुम्ही अभ्यास केला किंवा पदवी घेतली पदव्युत्तर पदवी घेतली त्यात डॉक्टरेट घेतली तर अशा संधी आपणास मिळतात व आपण एक चांगल्या करिअरच्या दृष्टिकोनातून या विषयाचा अभ्यास करू शकतो किंवा सेटल होऊ शकतो अशा प्रकारे मित्रांनो अर्थशास्त्र हे आपल्या आर्थिक करिअरसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे या अर्थशास्त्राचा उपयोग करून आपण आपलं करिअर अर्थपूर्ण करू शकतो तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर आपले काही मित्र असतील भाऊ बहीण लहान असतील त्यांना हा व्हिडिओ पाहायला लावा कारण का माहिती आहे का जेणेकरून त्यांना आपल्या विषयाबाबत किंवा आर्ट्समध्ये गेलो म्हणून मी कमी आहे असं नाही आहे आर् आर्ट्स फॅकल्टीमध्ये देखील सर्वोत्तम विषयामधला हा अर्थशास्त्र विषय आहे यामध्ये खूप मोठे लोक होऊन गेले अर्थशास्त्राचा अभ्यास करून गेले त्यामुळे तुम्ही याला करिअर दृष्टिकोनातून बघितलं तर वाईट काहीच ठरणार नाही आहे तुम्ही इतरांना देखील सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत इथून पुढे चॅनलचं नाव मी एव्हरीथिंग फॉर कॉम्पिटिशन केलेलं आहे त्यामुळे इथे आता मर्यादा राहिलेली नाही आहे मी प्रत्येक विषयाचा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करू शकतो प्रत्येक विषयातील करिअरबाबत मी माहिती या ठिकाणी अपलोड करू करून देईन तरी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसल्या सबस्क्राईब करा आणि पुढील करिअरसाठी पुढील किंवा पुढील वाटचालीसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो